गुरु हरवलंय, गुरु हरवलंय. खूप धन्यवाद तुम्ही. इवलेश रूप लाविले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी. या उक्तीप्रमाणे जुन्नर तालुक्याचं भूषण आपल्या सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व श्री दीपकजी सोनवणे साहेब यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्त एकच सांगू शकतो, कर्तृत्व, वकृत्व आणि नेतृत्व यांचं सुरेख संगम असलेलं व्यक्तिमत्व आम्हा जुन्नर तालुका मित्रमंडळाला लाभलं याचा आम्हा सर्व मित्रपरिवार नक्कीच अभिमान आहे. त्यांच्या आज कमी कालावधीत त्यांनी आज पिंपरी चिंचवडसारख्या नावाजलेल्या उद्योगनगरीमध्ये खूप छान व्यवसायानिमित्त खूप नाव कमवलेलं आहे आणि आज नवीन विशाल जुन्नर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये संचालक पदाची यशस्वीरता त्यांनी धुरा सांभाळली आहे. अशीच त्यांची उत्तर ते प्रगती हो हीच त्यांना आमच्या जुन्नर तालुका मित्रमंडळ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधान आणि भरभराटीत जाओ हीच श्री विघ्नेश्वरांनी प्रार्थना. जय स्वराज. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुका शिवजन्मभूमीचे सुपुत्र आदरणीय दीपकजी सोनवणे आपल्या जुन्नर तालुका मित्रमंडळाचे कोषाध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिकचे सेक्रेटरी आणि आत्ताच नुकत्याच अगदी या विशाल जुन्नर पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने विद्यमान संचालकपदी विराजमान झाल्याबद्दल आणि सर्वांच्या वतीने आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त आपण सर्व जुन्नर तालुका मित्रमंडळाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील निरामय आरोग्यासाठी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रुपचे सदस्य, विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक, आपल्या सर्वांचे लाडके मित्र दीपकजी सोनवणे यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा. आपण सर्वांनी अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी थाटामाटात साजरा केला. तसेच विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी नवीन नियुक्ती झाल्याबद्दल आपल्या गार्डन ग्रुपच्या वतीने जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छाही देतो आणि त्यांचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी थांबतो. मित्रमंडळाचे खंदे कार्यकर्ते आणि जुन्नर तालुका मित्रमंडळाचे खजिनदार दीपक भाऊ सोनवणे यांचा आज वाढदिवस आहे. तर जुन्नर तालुका मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि भोसरीतील गार्डन ग्रुपचे सगळे मेंबर यांनी ठरवल्याप्रमाणे आपण इथे जमलो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आणि दीपक भाऊंच्या विषयी जर सांगायचं झालं तर ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. जुन्नर तालुका मित्रमंडळात कार्यकर्ता म्हणून आम्ही खूप दोघांनी बराचसा काळ आमचा सहवास राहिला, एकमेकांशी एकत्र काम केलं आम्ही. आणि त्यांच्या स्वभावातले जो सामाजिक दृष्टिकोन आहे तो खूप चांगला आहे. करोनाच्या काळात त्यांनी जे काही काम केलं त्या कामामुळे अनेक लोकांनी आणि जुन्नर तालुक्यातील असेल किंवा इतर बाहेरच्या पण काही पेशंट्सला भरपूर सारी त्यांनी मदत केली. रेमडेसिवीरची उपलब्धता नसायची, कधी कधी प्लाझ्मा थेरपी वापरली गेली. त्या सगळ्या गोष्टींमध्ये दीपक अतिशय पुढे राहून त्यांनी काम केलं.
आणि त्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला त्या काळात. आणि नंतरच्या काळात जेव्हा विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेची निवडणूक लागली त्यावेळेस विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था ही तशी जुन्नर तालुक्यातील सगळ्यात मोठी आणि आग्रहणीय संस्था आहे सहकारातली. म्हणजे विघ्नहर सहकारी साखर कारखाना सोडला तर सगळ्यात मोठी दुसरी संस्था म्हणजे विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था. आणि त्या संस्थेच्या निवडणुकीच्या वेळेस लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे व्हा आणि त्यांनी त्या निवडणुकीत उमेदवारी स्वीकारली आणि ते निवडूनही आले. त्यांचं आत्तापर्यंतचं जे काम आहे ते मी स्वतः खूप बारकाईने पाहिलं आहे. समाजाला पूर्ण वेळ देणारा माणूस, कामाची धडाडी आहे त्याच्यात, हेतूची शुद्धता आहे, नीतिमत्ता अतिशय चांगली आहे. आणि त्यामुळे गांधीजींचं एक वाक्य आहे की कोणत्याही सहकारी संस्थेची प्रगती ही संख्यात्मक वाढ किती झाली याच्यावर नसून संचालकांची नीतिमत्ता कशी आहे याच्यावर सहकारी संस्थेची यश अपयश आणि प्रगती अवलंबून आहे. मला खूप विश्वास आहे की एवढा नीतिमत्तेने चांगला असणारा आणि धडाडी कामाची प्रचंड असणारा माणूस त्या संस्थेत संचालक झाला आहे. त्याच्यामुळे संस्थेच्या इथून पुढच्या कामाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल आणि तुझ्या कामाच्या माध्यमातून संस्थेची उत्तरोत्तर खूप प्रगती व्हावी अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. ती बऱ्याचदा मी तुला बोलूनही दाखवली. आणि जुन्नर तालुका मित्रमंडळाला आता तू कमी वेळ देतो तर ते पण जरा जास्त वेळ दे, म्हणजे इथेही आम्हाला तुझी कमतरता जाणवते तर ते पण सांगतो. आणि मी तुम्हाला तो फार कमी वेळ देतो याच्याबद्दल आम्हालाही कल्पना आहे, म्हणजे कुटुंबाकडे सामाजिक कार्यामुळे वेळ देता येत नाही फारसा, पण तुम्ही त्याच्या पाठीशी उभे आहात म्हणून तुमचंही खऱ्या अर्थाने कौतुक करावं असं वाटतं मला. दीपक, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुझी काही तक्रार आहे का?